हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्रातले वनांचे प्रकार ना वनांचे प्रकार जे आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनी किंवा सदाहरित वनी असतील किंवा असे जे वनांचे प्रकार आहेत, तर त्याची उदाहरणं तुम्हाला कशी लक्षात ठेवायचं, तर ट्रिकच्या स्वरूपामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर या लेसनमध्ये आपण तेच पॉईंट कवर करणार आहोत की जे महत्त्वाचे वन आहे तर ते ट्रिकच्या स्वरूपामध्ये कसं लक्षात ठेवणार आहे. असे एक दोन ट्रिक आहेत, त्या तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनची मी पहिली ट्रिक कवर करतोय, ते म्हणजे निम सदाहरित वनांचे प्रकार. हे आपल्याला ट्रिकच्या स्वरूपामध्ये कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे निम सदाहरित वनांची जी कोणती कोणती उदाहरणं आहे तर तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपामध्ये कसं लक्षात ठेवायचं, त्याच्यासाठी मी ट्रिक बनवली होती. हट्टी बिशी बेबाला रानाची कीक बसली. ट्रिक काय आहे, हट्टी बिशी बेबाला रानाची कीक बसली. हट्टी म्हणजे हिट्टी, बी म्हणजे बिबळा, शी म्हणजे शिसम, बे म्हणजे बेन, बा म्हणजे बावली, राणा म्हणजे रानफणस, की म्हणजे किंडल आणि क म्हणजे कदम. म्हणजे नीम सदाहरित वनांची जी उदाहरणं आहेत तर ते ट्रिकच्या स्वरूपामध्ये तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, हट्टी बिशी बेबाला रानाची कीक बसली. हट्टी म्हणजे हिट्टी, बी म्हणजे बिबळा, शी म्हणजे शिसम, बे म्हणजे बेन, बा म्हणजे बावली, राणा म्हणजे रानफणस, की म्हणजे किंडल आणि क म्हणजे कदम. आता याच्यासाठी जे उदाहरण आहे त्याचा स्रोत आपण वापरलेला आहे सवदी सरांचं आणि खतीब सरांचं जे बुक आहे ना त्याचा सोर्स आपण वापरलेला आहे. म्हणजे तुम्हाला निम सुधारित वनांचे प्रकार जर ट्रिकच्या स्वरूपामध्ये किंवा त्याची उदाहरणं ट्रिकच्या स्वरूपामध्ये लक्षात कसं ठेवायचं म्हटलं तर त्याची जी ट्रिक होती ती हट्टी बिशी बेबाला राणाची कीक बसली. हां, तर त्याचं एक्सप्लेनेशन मी इथं दिलेलं आहे. तर असा प्रकार लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते कम्पॅरेटिव्हली एकदम सोपं जाईल पाठ करायला. त्याच्यानंतर पुढची ट्रिक येते, ती म्हणजे उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांचे प्रकार. कुठली ट्रिक आहे, उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांचे प्रकार. तर त्याचं मी ट्रिक बनवली आहे, आकूचा बिशीतला येरू किंडल असाही सिली आहे. आता आकू म्हणजे अक्का किंवा असं म्हणू शकतो आपण लक्षात ठेवताना. बिशीतला म्हणजे 20 वर्षातला. हा कोण आहे तर एडा किंडल. एडाच्याऐवजी डच्याऐवजी रू वापरले, एरू किंडल असाही सिली आहे किंवा एडा किंडल म्हटलं तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं काय करू शकता, अकूचा बिशीतला एडा किंडल असाही काय तो सिली आहे असं लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये आ म्हणजे काय आहे तर आ म्हणजे आवळा, त्या कू म्हणजे काय कुसुम, म्हणजे आवळा कुसुम. त्यानंतर बी म्हणजे बिबळा, शी म्हणजे शिसम, एरू म्हणजे एरुल, किंडल म्हणजे किंडल आहे असं येतं, असाही दिलेलं आहे असाही. त्यातला आ म्हणजे आईन आणि सा म्हणजे सागवान. सागवान जो वृक्ष आहे ना तर या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा वृक्ष आहे, म्हणजे उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांच्या उदाहरणामधला सगळ्यात महत्वाचा वृक्ष कोणता असेल तर तो सागवान आहे. त्यानंतर असाही, ही म्हणजे काय येतं तर तो सिली हिरडा, सिली सी म्हणजे सिरस, ली म्हणजे लेंडी. म्हणजे उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांचे उदाहरणं जर तुम्हाला ट्रीच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायचे असतील तर ती तुम्ही कशी लक्षात ठेवू शकता, तर ती तुम्ही लक्षात ठेवू शकता अकूचा बिशीतला एडू किंडल असाही सिली आहे. त्यामुळे आ म्हणजे आवळा, कू म्हणजे कुसुम, बी म्हणजे बिबळा, शी म्हणजे शिसम, एरू म्हणजे एरुल, किंडल, आ म्हणजे आईन, सागवान सगळ्यात महत्वपूर्ण वृक्ष, हिरडा, सिरस आणि लेंडी. ओके, म्हणजे आपण दोन ट्रिक पाहिल्या. पहिली काय पाहिली होती तर निम सुधारित वनांचं प्रकार ट्रिकच्या स्वरूपात, ती ट्रिक होती हट्टी बिशी बेबाला रानाची कीक बसली. हां, तर त्याची ही उदाहरणं आपण इथं कव्हर केली होती, त्याचा सुद्धा सोर्स सौदी आणि खतीब सरांचं बुक होतं. दुसरी ट्रिक पाहिली होती आपण, ती म्हणजे उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांचं प्रकार, त्याची ट्रिक होती अकूचा बिशीतला एडू किंडल किंवा एडू किंडल असाही सिली आहे, तर त्याचे हे सगळे उदाहरणं घेतली होती आपण. तर अशा प्रकारे या दोन ट्रिक महत्त्वाच्या आपण इथं कव्हर केले. याच्या व्यतिरिक्त जी कोणती उदाहरणं असतील ना तर ती बाकी तुम्ही ॲनालिसिसनं सोडवू शकता. फक्त हे दोनच महत्त्वाचे पॉईंट होते की जे उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांचं उदाहरणं आणि निम सुधारित वनांचं उदाहरणं, त्यानंतर बाकी इतर तुम्ही ॲनालिसिस करून सोडवू शकता. तर हे दोन महत्त्वाच्या ट्रिक होत्या, ते आपण कव्हर केलेत. याच्यानंतर जर ट्रिक आवडल्या तर आपण अशा प्रकारे भरपूर ट्रिक कव्हर करणार आहोत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.